नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालयातील मी सहशिक्षिका श्रीमती अगवने सैस आज इयत्ता 8वी वर्गाचा मराठी विषयाचा पाठ क्रमांक 13 पाड्यावरचा चहा याचा जो राहिलेला भाग आहे त्याविषयी आपल्याशी थोडक्यात चर्चा करणार आहे। यामध्ये आपण पाठाचे नाव, पाठाचा आशय आणि शब्दार्थ हे घटक अभ्यासणार आहोत। पाठ आहे आपला पाड्यावरचा चहा। बघा, मागच्या तासाला आपण बघितलं होतं की लेखिका गोदावरी परुळेकर यांनी वारली समाजातील लोकांना संघटित करण्यासाठी जे पाऊल उचललेलं आहे त्यांनी सुरुवात तर केलेली आहे, परंतु ज्यांच्यासाठी सुरुवात केलेली आहे त्यांचं सहकार्य त्यांना अपेक्षित आहे, परंतु सुरुवातीला त्यांचं सहकार्य त्यांना मिळालेलं नाही आणि त्यापुढे काय घडलेलं आहे ते आता आपण बघूया। बघा, अगदी कंटाळून नाईलाजाने आम्ही परत जाण्याचा विचार करत होतो, तेवढ्यात आम्ही पाठवलेली मुले व त्यांच्या मागोमाग 2-3 वारली येताना त्यांना दिसले। त्यांना येताना पाहिले तेव्हा माझ्या जीवात जीव आला। त्यांना लवकर येता आले नाही कारण मुकादम त्यांना कामावरून जाऊ देईनात। टिटवाळा परिषदेतील लोक आले आहेत हे कळल्यामुळेच मुकादमाशी थोडा तंटा करून ते आले होते। बघा, आता बकऱ्यांच्या मागे गेलेली जी मुलं परत आली होती, त्यांच्याकडे लेखिकेने निरोप दिला होता की मोठ्या वयस्कर व्यक्तींना निरोप द्या आणि त्यांना लवकर बोलावून आणा, परंतु कुणीही परत माघारी आलेलं नव्हतं आणि कंटाळून ते आता निघणार। तेवढ्यात जी पाठवलेली मुलं होती ती 2-3 मुलं परत येताना दिसलेली आहेत आणि त्यांच्याबरोबर 2-3 आदिवासीसुद्धा येताना दिसलेले आहेत, मात्र त्यांचे चेहरे पूर्णपणे निर्विकार झालेले होते आणि फक्त टिटवाळा परिषदेतील लोक आलेले आहेत हे कळल्यामुळेच मुकादमाशी तंटा करून ते परत आलेले होते। त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीच भावना दिसत नव्हती, ते अगदी निर्विकार दिसत होते। आमच्याजवळ आल्यावर त्यांनी त्यांच्या पद्धतीने, म्हणजे डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचे कोपरे ठेवून तो नाकापर्यंत उभा धरून नमस्कार केला। आपापसात थोडे बोलले व गावातल्या शाळेत, म्हणजे कुडाच्या भिंती असलेल्या एका लांबट चौकणी झोपडीत आम्हाला घेऊन गेले। ते आमच्याशी काही बोलले नाहीत, आम्ही उभेच होतो। एकाने खोली झाडली तर दुसऱ्याने आमच्यासाठी हात्री टाकली। बघा, आता ते आदिवासी तिथं आलेले आहेत आणि ते निर्विकार चेहरे त्यांनी आदिवासी लोकांचे बघितलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने लेखिका आणि त्यांच्या सहकाऱ्यांना नमस्कार केलेला आहे आणि कुडाच्या भिंती असलेल्या एका लांबट चौकोनी झोपडीत तिथं गावातल्या शाळेमध्ये ते आदिवासी लोक लेखिकेंना घेऊन गेलेले आहे। एकाने खोली झाडली तर दुसऱ्याने आमच्यासाठी हात्री टाकली। हात्री म्हणजे बसण्याचं चटई किंवा बसण्याचं एक साधन आपल्याला म्हणता येईल। त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीच भावना, मी अगदी थकले होते, कुडाला टेकून हात्रीवर बसले। इतक्यात वारल्यांनी एक बाज आणली, मी झोपडीबाहेर झाडाखाली बाज टाकण्यास सांगितले। आता लेखिका उभं राहून कंटाळल्या होत्या आणि त्या हात्रीवर जाऊन बसल्या। इतक्यात वारल्यांनी एक बाज आणलेली आहे आणि ती बाज झोपडीबाहेर झाडाखाली त्यांनी टाकलेली आहे। गावातील निदान प्रमुख मंडळींना बोलावून आणण्यास सांगितले, पण हे वारली लवकर जमणे शक्य नव्हते। सारे वारली जागोजाग वेठीला गेलेले होते, म्हणजे कामासाठी गेलेले होते। त्यांना वर्दी पोहोचून, वर्दी म्हणजे निरोप देणे, वर्दी पोहोचून जमा होईपर्यंत दुपार उलटून जाईल असा अंदाज होता। म्हणजे लोक, आदिवासी लोक जमा होण्याकरता भरपूर वेळ जाणार होता। जे 10-15 जण जमले होते ते हळू कुडापाशी ओळीने बसले, म्हणजे आता हळूहळू थोडेफार यायला सुरुवात झालेली होती। मंडळी जमेपर्यंत काम होणार नाही हे त्यांना माहीत होतं। आमच्याशी काय बोलावे ते त्यांना सुचेना, सारेजण जमेपर्यंत वेळ कसा घालवावा आमच्या पुढेही प्रश्नच होता। कॉम्रेड दळवी व मी आपसात बोलत होतो, म्हणजे आता सगळ्या वारल्यांची वाट बघेपर्यंत खूप वेळ जाणार होता आणि तो वेळ कसा घालवा हा प्रश्न लेखिकेपुढे होता। थोडा चहा मिळाला तर प्रयत्न करून पाहावा म्हणून मी त्यांच्यापैकी एकाला प्रश्न केला, दादू थोडा चहा मिळेल का, सोय होईल का? चहाचे साधन त्यांच्याजवळ काहीच नव्हते, ते विचारात पडले। एकजण म्हणाला, बाई जेवण करणार का?
जेवण करणे चहा करण्यापेक्षा त्यांना सोपे होते. बघा, आता लेखिकेला चहा पिण्याची सवय होती, त्यांना चहाची तलप आलेली आहे. आणि त्यांनी तिथल्या आदिवासींना प्रश्न विचारलेला की आम्हाला थोडा चहा मिळेल का, चहाची सोय होईल का. चहाचे साधन त्यांच्याजवळ काहीच नव्हतं. मग ते विचारात पडले आणि मग एक आदिवासी म्हणाला की बाई जेवण करणार का, जेवण करणे त्यांना चहा करण्यापेक्षा सोपं वाटलं. त्यांच्याबरोबर त्यांच्याच जेवणातले आम्हाला चालेल वगैरे. आम्ही त्यांना सांगितले बाई आम्ही गरीब माणसं, या जंगलात काय मिळणार. एवढे बोलून ते आपल्या कामाला लागले. मला वाटले चहा काही मिळणार नाही, जेवण मिळणार, पण त्यांनी जेवण व चहा दोन्हीच्या तयारीला सुरुवात केली. चहा करायचा म्हणजे त्यांच्या पुढे प्रश्न होता. आता चहा करण्यासाठी जेही साहित्य लागेल ते गोळा करणं त्यांच्यासाठी मोठा प्रश्न होता. त्यांच्याकडे साखर नव्हती, त्यांना जरूर लागत म्हणजे त्याची गरजच नव्हती. कोणाकडे चहाची पावडर नव्हती, गावात गाय नाही, म्हैस नाही, त्यामुळे दुधाचा थेंब मिळणे कठीण. ते आपापसात आता बोलू लागलेले. पहिला वारली म्हणाला चहा कसा करायचा, काय र. दुसरा म्हणाला चहा होय सोय तर होल, पण साखर कुठं गवसल, म्हणजे आता आपण साखर कुठून आणायची. तिसरा वारली म्हणाला आपल्या पायी नाही पण पाटलाकडे थोडी खांड होईल, म्हणजे आपल्याकडे नाही परंतु पाटलाकडे थोडीशी असेल तिथं आपली सोय होईल. दुसरा वारली म्हणाला पाटलाकडे गोड गुळ मिळेल, पाटलाकडे गोड नाही होवा तर एका शिवराईचा आणू, म्हणजे आता आपण जर पाटलाकडे गेलो तर आपल्याला चहापुरतं नक्कीच गुळ आपल्याला मिळणार आहे, आपली तेवढी सोय होईल. पहिला वारली म्हणाला बाई तुला गोडाचा चहा चालत आहे का, म्हणजे तुला गुळाचा चहा आवडेल का, असा एका वारलीने लेखिकेला प्रश्न विचारला. एकाने एका पोराला बोलावून गुळ आणायला सांगितला. चहाची पावडर कोणाकडे मिळेल की काय याबद्दल थोडे बोलणे झाल्यावर दुसऱ्या एका पोराला भुक्की आणण्यासाठी दुकानावर पाठवले. भुक्की म्हणजे चहाची पावडर आणण्यासाठी. मी विचारले दुकान कितीसं लांब आहे, म्हणजे दुकान किती लांब आहे असं विचारल्यानंतर ते म्हणाले जवळच आहे, पोरं दोन टांगात परत येईल. मागाहून आमच्या लक्षात आलं की सुमारे 3 मैलांच्या परिसरामध्ये दुकान नव्हतं. मी विचार केला यांचा 2 टांगांचा अंदाज 3 मैलांचा आहे, तर चहा साखरेची विवंचना संपल्यावर त्यांना दुधाची आठवण झाली. आता साखर पावडरची तर सोय झाली, परंतु दुधाची आठवण आता त्यांना झालेली आहे, हेच आश्चर्य होतं. ते चहा घेतलाच तर बिगर दुधाचा घेत, म्हणजे बिनदुधाचा चहा ते पित असायचे. दूध पिणे त्यांना माहीत नव्हते, काहींना तर दुधाचा चहाच आवडत नसे, उलटी होईल. चहा करून प्यायचा हे त्यांच्या कधी स्वप्नातसुद्धा आले नव्हते नसेल. त्यांची परिस्थितीच अशी होती की चहा आपल्यासाठी नाही, हीच त्यांची दृढ भावना होती. आणि मग आम्हाला बिगर दुधाचा चहा त्यांनी चालेल का असं मी त्यांना सांगितलं. म्हणजे लेखिका तयार झाल्या की आम्हाला बिगर दुधाचा चहा चालेल. गावातल्या बकऱ्या चरण्यासाठी गेल्या होत्या. बकरी गवसावयाचे या शब्दात एखादी बकरी शोधून पकडून दूध काढून आणायचे हा सारा अर्थ सामावलेला होता. बकरी गवस एवढ्या शब्दात त्या पोराला सारे समजले व तो त्या कामासाठी निघून गेला. म्हणजे आता एक मुलगा बकरी शोधण्यासाठी गेलेला आहे जेणेकरून त्या बकरीचं दूध काढता येईल. चहाची व्यवस्था झाल्यावर ते जेवणाच्या खटपटीला लागले. जेवण म्हणजे त्यांना ती खटपटच होती. आता चहाची सोय तर केलेली, आता जेवणाच्या खटपटीसाठी ते लागलेले. सारी जमवाजमा होऊन चहा तयार होण्यास बराच वेळ लागणार हे ओळखून मी शाळेच्या बाहेर झाडाखाली बाजेवर जाऊन पडले. कॉम्रेड दळवी झाडाखाली हात्री पसरून निजले. आता हात्री म्हणजे बसण्यासाठीचं एक अंथरलेलं चादर किंवा गोधडी आपण म्हणू. तिथं झाडाखाली ते हात्री पसरून निजलेले. आम्ही दोघे अतिशय थकलेलो होतो. झाडाखाली गार वाऱ्याच्या झुळकीमुळे आम्हाला ताबडतोब झोप लागली. एका पळसाच्या पानावर गुळ, एकावर चहाच्या भुक्कीची पुडी, स्वच्छ पाण्याने भरलेले एक मडके, एक स्वच्छ घासलेला टोप, 3 दगड ठेवून पेटवलेली चूल अशी जय्यत तयारी करून चहा करण्यासाठी वारल्यांनी आम्हाला उठवलं. बघा, आता चहा करण्यासाठी जी सगळी व्यवस्था लागते, 2-3 दगड ठेवून पेटवलेली चूल अशी जय्यत तयारी करून चहा करण्यासाठी वारल्यांनी आता लेखिकेला उठवलेले. त्यांना वाटले त्यांनी केलेला चहा आम्हाला आवडणार नाही किंवा चालणारही नाही. त्यांनी केलेला चहा आम्ही घेऊ असं सांगितल्यावर त्यांना बरे वाटले.
एक प्रमुख वारली चहा तयार करण्यासाठी चुलीपुढे सरसावला. काही वारली त्याच्या भोवती बसले. त्यांनी गळवट पातेले भरून पाणी चुलीवर ठेवले. आणि गळवट म्हणजे काय? जवळजवळ काठापर्यंत भरलेलं भांडं त्यांनी, त्यात होता तेवढा गूळ आणि चहाची भुक्की त्यांनी त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि दुधाची वाट पाहत ते बसलेले. सुमारे अर्ध्या तासाने एका पोराने पळसाच्या पानाच्या द्रोणात बकरीचं दूध आणलेलं आहे आणि तेही त्या पातेल्यामध्ये ओतून ते सारे गरगट पाण्याला थोडा चहाचा रंग येईपर्यंत खळाखळा त्यांनी उकळवलेले. सगळ्यांच्या अगोदर पाहुण्यांनी चहा घ्यावा म्हणून प्रथम दोन लहान लहान पितळ्यात चहा ओतलेला आहे. वारल्यांना आम्ही आमच्याबरोबर चहा घेण्यास सांगितलेले. तेव्हा प्रत्येकाने एक एक पळसाचं पान घेऊन ते द्रोणासारखं वळवून हातात धरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चहा करणाऱ्याने प्रत्येकाच्या द्रोणात घोटघोट चहा ओतलेला आहे. अशा प्रकारे आम्हा 10-15 माणसांची चहा पार्टी सर्वांच्या एकत्र येण्याने मोठ्या आनंदात पार पडलेली आहे. अशा प्रकारे लेखिका गोदावरी परुळेकर यांनी आदिवासींच्या सालकरपाडा नावाच्या ठिकाणी जाऊन त्यांच्या गरिबीचं चित्रण त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या जीवनातलं ते जसं जीवन जगतात, जसं अन्न खातात, जसं चहा पितात, त्या पद्धतीत त्या समरस झालेल्या आहे आणि अशा प्रकारे त्यांची चहाची पार्टी अगदी आनंदात पार पडलेली आहे. आता यात काही शब्दार्थ आलेले आहेत ते आपण बघूया. कारवी म्हणजे वनस्पतीचं नाव आहे. मेढी म्हणजे आखूड खांब. वासा म्हणजे घराच्या आढ्यापासून वळचणीपर्यंत जोडलेला लाकडी दांडा. माची म्हणजे चार पायांची उंच टेबलासारखी केलेली उंच टेबलासारखा भाग, त्याला माची म्हणतात. राप म्हणजे काळा थर. शिंके म्हणजे वस्तू सुरक्षित राहावी म्हणून ती उंचावर टांगून ठेवण्यासाठी काथ्याच्या साह्याने तयार केलेलं एक साधन. ग्लानियेने म्हणजे मरगळेने. 18 दारिद्र्य म्हणजेच कायमची गरिबी. पांगणे म्हणजे विखुरणे. वर्दी म्हणजे निरोप. खाईत पडणे म्हणजे संकटात पडणे. गळवट म्हणजे काठोकाठ गळ्यापर्यंत. अशा प्रकारे पाठातील शब्दार्थ आपण बघितलेले आहेत. यानंतरच्या आपल्या 22 लेक्चरमध्ये आपण पाठ क्रमांक 14 फुलपाखरे या पाठाचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.